सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। पत्रकारावर अशी अरेरावीची भाषा करणारे कोणीही असो, आम्ही हा भाग खपून घेणार नाही। पत्रकारासोबत कोणीही अरेरावी केलेली खपून घेणार नाही, असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे। माणगाव तालुक्यातील पत्रकार प्रसाद गोरेगावकर दिनांक 17 जानेवारी रोजी अंबारले येथील उत्खननाबाबत वृत्त संकलन करण्याकरिता माहिती घेण्यास तलाठी कार्यालय लोणेरे येथे गेले असता मंडळ अधिकारी यांनी तलाठी यांना भेटण्यास सांगितले। त्यानुसार तलाठी यांची भेट घेऊन माहिती विचारत असताना तलाठी श्री कदम यांनी पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांना अरेतुरेची भाषा करत इंग्रजी सोड, हिंदी सोड, मराठी सोड, मुद्द्यावर ये असे एकेरी भाषा वापरत अपमानित केले आहे। पत्रकारांना अरेरावीची भाषा करून अपमानित केल्याबद्दल सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम 2017 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने प्रांताधिकारी माणगाव यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण उपाध्यक्ष योगेश भांबरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, महाड तालुका अध्यक्ष स्वप्नील धवन, माणगाव तालुका उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, महाड तालुका सचिव समीर पवार, माणगाव तालुका सदस्य विवेक कारोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांना अरेरावीची भाषा करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली नाही तर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। पत्रकार प्रसाद गोरेगावकर अंबारले येथे बातमी संकलनासाठी गेले असता त्यांना एका तलाठी महोदयांनी अरेतुरीची भाषा करून त्यांना अपमानित केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही आत्ता प्रांत अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। पत्रकारावर अशी अरेरावीची भाषा करणारे कोणीही असो, आम्ही हा भाग खपवून घेणार नाही। जर असे अधिकारी आम्ही ज्यांना म्हणतो असे अधिकारी जर पत्रकारांना अरेरावीची भाषा करत असतील तर सामान्य जनतेसोबत त्यांचा व्यवहार कसा असेल हे यातून लक्षात येतं। त्यामुळं पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्यासोबत ज्यांनी अरेरावी केलेली आहे त्यांच्यावर पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अंतर्गत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत। त्यामुळं याच्यापुढं जे कोणीही असो पत्रकारासोबत कोणतीही अरेरावी किंवा पत्रकारांना कुठेही अपमानित करणं हे आम्ही कदापिही सहन करणार नाही। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।